कसा काय नेमका तपास सगळ्यांना पुढे यांच्या प्रकरणात झालेला आहे, किती आवडून आपण अटक केली नाही. मान्य आहे जी सर, इन्स्पेक्शन नंतर साहेबांनी सांगितले होते की जेवढं पाहिजे आणि फरारी आरोपी आहे आणि काही गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले होते, त्यांचं मोहीम घेऊन सगळ्यांचं एक डेटाबेस आम्ही तयार केले, त्यांचं लोकेशन्स घेतले, तर एक हफ्त्याचं मोहीम आम्ही राबवले आणि कंटिन्यू आता एक महिन्यासाठी आम्ही मोहीम पूर्ण राबवणार आहे. याच्यामध्ये एक हफ्त्यामध्ये आम्हाला 55 गुन्हे उघडकीस आणलेले आहे. याच्यामध्ये आम्ही लगभग पाहिजे फरारी आणि जे निष्पन्न आरोपी होते असं 25 आरोपींना आता एक हफ्त्यामध्ये आमचं पूर्ण एनसीबी टीम आणि पोलीस स्टेशन कडून एवढं आरोपींना आम्ही उघडकीस आणलेलं आहे. सर, परंड्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला, एक खास करून मर्डरचा एक आरोपी होता, 2020 लोहाराचा गुन्हा होता, 53/2020. याच्यामध्ये टोटल 3 आरोपी होते आणि 2 आरोपी ला शिक्षा पण झाले, लाईफ इम्प्रिझनमेंट शिक्षा झाले, बट तिसरा आरोपी फरार होता, त्यांनी आम्ही ट्रेस करून त्याला तुळजापूरवरून आम्ही पकडलेलं आहे. ही ॲक्च्युली एक मोठं कारवाई एलसीबीचं आहे. मर्डरचा आरोपी कधी कधी भेटतच नाही, 20-30 वर्ष भेटत नाही, बट आम्ही त्याला ट्रेस करून अटक केलेले आहे आणि त्याच्यावरती खास करून 10 गुन्हे आणखी गुन्हे होते, ते पण पूर्ण गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहे.